नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वेगळा आणि भन्नाट असा नाश्ता बघणार आहोत तर ह्या नाश्त्याला आपण काय काय लागणार ते बघूया तर आपल्याला खूप कमी साहित्य अगदी हाताच्या असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो तर नाश्ता बघायच्या आधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जर जरा जरी आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा चला तर आपण या भंडाट नाश्त्याला सुरुवात तर त्यासाठी एक मी सुरुवातीला एक मोठा असा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेला कोबी घातलाय त्यामध्येच आता मी एक ते दोन हिरव्या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घेतल्यात तिखट्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्यानंतर एका मीडियम साईजचा सा कांदा तो देखील बारीक चिरून घेतलाय खूप सारी हिरवी कोथिंबीर घातली आहे त्यानंतर एक सिमला मिरची ती देखील बारीक कट करून घातले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणकोणते व्हेजिटेबल जास्त आवडतात उदाहरणार्थ गाजर असेल किंवा दुसरं काही जरी आवडत असेल तर घातलं तरी चालेल किंवा ह्यातला एखादा पदार्थ आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल तर त्यामुळे आता मी एक कच्चा खिसून घेतलेला बटाटा होता तो पाण्यामध्ये ठेवलेला होता मी कारण तो काळा पडू नये म्हणून तर त्यातलं पाणी निथळून आपण तो बटाटा ह्याच्यामध्ये घालतोय तर बटाट्याचा जो आकार होता तो मिडीयम साईजचा आकार होता त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतका रवा घालून घेतलाय त्यामध्ये आता आपण पाव वाटी इतकं पण बेसन पीठ घालतोय तर आता जे प्रमाण आहे ते अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी इतकं पण बेसन पीठ घालतोय त्यामध्ये आता आपण चवीपुरतं इतका मिठाचा वापर करूयात आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलाय आपण आता जा आपण ह्यामध्ये आणखीन जास्त छान टेस्ट येण्यासाठी मी आलं आहे ते खिसून घालते जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण आल्याचा फ्लेवर खूप छान लागतो तर आता आपण हे सगळे जिन्नस छान असं एक एकजीव करून घेऊयात त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि ह्या पिठाची जी आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही तर आपण इडलीच्या बॅटर प्रमाणे ठेवणार आहोत मी थोडं थोडं पाणी घालून घेते ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी घातलंय कारण रवा आहे तो अजूनही भिजलेला नाहीये त्यामुळे थोडं जास्त पाणी घालून तो ऍबॉर्ब करू शकतो तर अशा प्रकारे आपण हे बॅटर जे आहे हे तयार केलेलं आहे तर आता रवा भिजण्यासाठी आपल्याला दहा मिनिटं लागतील तर आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटं आपण हा रवा जो आहे तो भिजून घेऊयात तर आता इथं दहा मिनिटं झालेले आहेत रवा देखील छान असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता छान असं पुन्हा मिक्स करून घेऊयात बॅटर जे आहे ते अगदी परफेक्ट झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये आता मी एक चमचा इतका पण गरम मसाला घालतोय त्यानंतर आपण एक छोटा चमचा पण जिरे घालून घेतोय तर आता हे दोन्ही मसाले देखील आपण छान असे मिक्स करून घेऊयात तुम्ही बॅटरची कन्सन्सी बघू शकता तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसते तर त्याप्रमाणे तुम्हाला बॅटरची कन्सन्सी करून घ्यायची आहे तर इथं आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे त्यानंतर इथं मी दोन आकाराच्या एकाच साईजच्या अशा छोट्या छोट्या बाउल्स घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही छोट्या वाट्या किंवा दुसऱ्या काही घेऊ शकता तर आता आपण जरा छान असं तेलानं ग्रीस करून घेणार आहोत त्यानंतर आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते अशा पद्धतीने चमचाच्या सहाय्यानं त्यामध्ये घालून घेणार आहोत साधारणपणे इथं मी एक एक चमचा बॅटर घालून घेतलेला आहे आणि ते चमचाच्या सहा अशा प्रकारे छान असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर एक दोन ते तीन वेळा टॅप करायचं जेणेकरून जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील दोन ते तीन वेळा टॅप करून झाल्यानंतर मी तर अशा एक प्रकारची चाळणी घेतली आणि त्यामध्ये ह्या दोन वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण त्या वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी गॅसवरती एक मोठीशी कढई ठेवली होती त्याच्यामध्ये साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी घालून घेतलं होतं त्यामध्ये एक आपण रिंग ठेवले रिंग नसेल तर एखादी प्लेट ठेवली तरी काही हरकत नाहीये पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण तयार केलेली जी चाळण होती ते ठेवून घेऊयात आणि ह्याच्यावरतीच आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅस मिडियम करून साधारणपणे पंधरा मिनिटं हा नाश्ता जो आहे तो वाफवून घेणार आहोत पंधरा मिनिटं झालेली आहेत आपला नाश्ता देखील छान असा वाफलेला आहे का बघूयात तर आता आपण ह्याच्यामध्ये सुरी घालून चेक करूयात सुरीला जर काही लागलं नाही तर आपला जो नाश्ता आहे तो अगदी परफेक्ट तयार झालाय असं आपण समजायचं पंधरा मिनिटात हा बरोबर छान असा परफेक्ट होतोच तर आता झालेला आहे तर गॅस बंद करूयात आणि हा दोन वाट्या देखील काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे दुसरा देखील वाट्या तयार करून आपण हा नाश्ता वाफून घेऊयात तर आता आपण ते गार करायला ठेवलेलं आहे तो पण आता इथं आपण एक पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी साधारणपणे अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातले त्यामध्ये आपण एक चमचा इतका गरम मसाला घालूयात चवीपुरतं इतकं मीठ घालूयात त्यानंतर त्यामध्ये आता मी एक मोठा चमचा इतकं तांदळाचं पीठ घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्याची छान अशी दाटसर अशी पेस्ट तयार करून घेऊयात तर इथंच आपली ही पेस्ट तयार आहे तुम्ही पे, पेस्ट देखील बघू शकता खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही आहे अगदी मीडियम ठेवली आहे त्यानंतर आता मी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथंबीर घातली हे देखील आता आपण नीट असं मिक्स करून घेऊयात तोपर्यंत आपला नाश्ता देखील नीट थंड झालेला आहे अशा प्रकारे ना आपण सुरुवातीला कडेनं सोडून घेऊन हा काढून घ्यायचा तर हा जो नाश्ता बनवत आहोत तर हा ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचा आणि त्याला ही पेस्ट आहे ती अशा प्रकारे कोट करून घ्यायची जेणेकरून ह्याला सगळीकडून ती पेस्ट नीट अशी कोट होईल कोट केल्यानंतर इथे एक मी पॅन ठेवलाय त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा इतका पण तेल घालून घेऊयात तर ह्या नाश्त्याचं नाव आहे खमंग व्हेजिटेबल ढोकळा तुम्हाला ज्या आवडत नाहीत किंवा ज्या आवडतात त्या व्हेजिटेबल घातलं आणि अशा प्रकारे हा ढोकळा केला तर घरातल्या सगळ्यांना आवडतो नेहमीचाच नाश्ता पण मी त्याला थोडासा वेगळा अंदाज दिलेला आहे त्यानंतर आपण अशा प्रकारे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवून खालून छान असं आपण कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तांदळाच्या पिठा खूप छान टेस्ट येते गॅस मिडियम ठेवलेला आहे स्वादस्वाद किचन हे युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर जरा जरी आवड असेल तर आता लगेचच व्हिडिओला लाईक करा तीन ते चार मिनटं झालेत आता आपण हा पलटवून घेऊया खालून मस्त असा कलर आलेला आहे आता आपण त्या साईडने देखील अशा प्रकारे कुरकुरीत करून घेऊयात घरातल्या सगळ्यांना हा नाश्ता खूप आवडतो तर एकदा असा नाश्ता करून बघा हा नाश्ता जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्स मला वाचायला खूप आवडतात त्यामुळे तुमच्या कमेंट्स मला देत चला तर नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता नुसता खालात तरी काही हरकत नाही आहे टोमॅटो सॉस बरोबर जरी खालात तरी तितकाच छान लागेल चला तर मग हा नाश्ता कसा वाटला हे कळवायला विसरू नका लवकरच आपण एका नवीन आणि अशाच वेगळ्या नाश्त्याबरोबर भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद